बघा समोर बैल आहे का गाई हे समजणार नाही अशी जातीवंत गाय आहे. दादा नमस्ते. नमस्ते. गाव कुठलं आपलं? पंढरपूर. हा आणि काय आता गाई? सहा महिन्याची गाभून आहे. हा तिसऱ्या याताला भरवलेली आहे. बर. मी स्वतः शिक्षक आहे. हा शिक्षक असून मी गाईच 8 वर्ष झालं पालन पोषण करतो. बर. मला एक छंद एक आवड एक नाद म्हणला तरी काय हरकत नाही. त्याची सेवा मी आमच्या घरी 36-35 म्हशी आहेत तरशी आहेत. मी त्याच बघत सुद्धा नाही फक्त खिलार गाईकडे. फक्त खिलास लहानपणापासून माझ्या मुलांना खिलार गाईच्या दुधासाठी मी ते पाळलेले. आजपर्यंत आमच्या लेकराला मी खिलार गाईचे दूध पाजले. म्हशऱ्यांचे दूध 2 लिटर जाते पण ती पाजत नाही. फक्त खिलार गाईचे दूध. आता ही कुठली आपल्या जातीमध्ये काय? ही खिलार काजळीमध्ये मोडतो. ज्याच्या नागपुडी काजळी शिमू काजळी खुरा शेपूड गोंडा काजळा पूर्ण काजळ्यामध्ये मोडते. नाद करायचं म्हटलं शिक्षण असो किंवा नाद कुठचं कोणाला म्हणजे हे झालं नाही. मग ते पद बघत नाही ना त्याचं उंची बघत नाही काय नाही. नाद असलं की आपला गोवंश हा आपला खिलार मारायचा शान आहे म्हणून. आणि त्यात कसं आहे एक छंद असल्यावरती माणसाला कसं आहे एक धावड असलं की त्यात मध्ये पडले की परत बाहेर येऊन वाटत नाही. मला शिक्षण केलं तरी घरी गायकडे आल्यानंतर शाळेच्या मागात आमच्या शेती तिथंच तिथंच गोठा आहे. नक्कीच बघा बघू शकताय. ज्याला नाद करायचा आहे तो म्हणत नाही की माझ्याकडे शेतीच पाहिजे मला हेच पाहिजे या